गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज बघा मी बिर्याणी बनवणार आहे. तर बिर्याणीसाठी आता हे चिकन आहे, त्याला सगळा मसाला लावून घेतलाय. तर आता हे तळाय पण घेतलंय. हे चिकन आता मी थोडं तळून घ्यायचं. नंतर ही राईस घेतलाय. राईस आता धुवून घेऊन आता मी इकडं त्या भांड्यात उकळाय घेणार आहे आता मस्तपैकी. तर इकडं बघा आता मी तांदूळ पण उकळाय घेतलाय. मस्तपैकी मीठ टाकलंय, तांदूळ उकळाय घेतलाय. आता ही तूप आहे, ती तूप टाकून घेते. इकडं खडा मसाला आहे सगळा, ही मसाला पण आता मी टाकून घेणार आहे. धुवून घेतलंय ते पाणी, सगळे धुवून घेतलंय ते मस्तपैकी. तर असं आता उकळून द्यायचा. मी थोडासा आता भात शिजवून देणार आहे, अर्धा असा. तो पण लावायचा नाही. तर असाच आता शिजवून द्यायचा आता चांगला. मस्तपैकी गॅस कमी ठेवायचा. शिजवून घेते आता. तोपर्यंत इकडे ही चिकन तळायला घेतलंय. बाकीचा मसाला करून ठेवलाय. तर इकडे बघा आता मी कांदा तळायला घेतलाय. कांदा मस्तपैकी तळतोय. तोपर्यंत इकडे कोथिंबीर पण घेतली आहे. इकडे चिकन पण आहे. इकडे मनुका आहे ती. आणि इकडे भात नितळायला घेतलाय. येळायला ठेवलाय भात आता मस्तपैकी. आणि फुरफुरीत पण कसं झालाय बघा. तूप पण लई टाकल्यानंतर कमीच तूप टाकलं होतं. तर आता मी कुकर घेतला. कुकरला ते तूप लावून घेतलं सगळीकडं. आणि त्याच्यात तळलेला कांदा टाकला, मनुकं, कोथिंबीर जरा टाकली. आणि इकडे चिकन टाकले. वरनं सगळीकडं चिकन टाकलंय. चिकन टाकून घेते. नंतर आता भाताचा लेअर घेणार आहे. वरनं आता भात आता टाकलाय. त्याच्यावरती तूप ठेवलंय बघा. तसंच या असं तूप ठेवलेलं आहे. तर आता दुसऱ्यांदा पण आता असंच करणार आहे. कांदा टाकून घेते. कांदा, मनुका, कोथिंबीर आणि चिकन टाकून घेते सगळं. तर आता पुन्हाही तसंच केलंय. सगळं आता टाकून घेतलंय. तर आता ह्याच्यावरनं आता भात टाकून घेणार. भाताची लेअर देणार आहे. नंतर तूप टाकणार. तर बघा आता मी भात आता सगळा टाकून घेतलाय. त्याच्यावर तूप पण आहे. तमालपत्र इथं ठेवते मस्तपैकी. आता ह्याच्यावर तिसरी आता लेअर आता घेणार आहे. कांदा टाकून घेते, कोथिंबीर हे हाई सगळं आता टाकून घेणार आहे. नंतर भात टाकणार आहे. तर आता मी परत आणि चिकन टाकून घेतलंय सगळीकडं. आणि ह्याला तूप पण आणि वरनं सोडलेला आहे मस्तपैकी. कुठले चिकन मसाला पुढे कोणते सुद्धा वापरलेलं नाही. साधा सिंपल आहे बिर्याणी. तर काय करायचं, कांदा फक्त घ्यायचा. मेन कांदा आणि मनुका असले म्हणजे बस बिर्याणी होऊन जाते. साधी सिंपल मस्तपैकी. आणि वास पण इतका भारी येतोय की आता बासच. आता मी आता टोपण लावते. आणि आज अजून शिजवून देणार आहे भात. आता टोपण म्हणजे ही टोपण झाकून ठेवायचं. कुकरचं टोपण ठेवायचं नाही. आणि गॅस कमी ठेवून आता आणि आता शिजवून घेते मस्तपैकी. तर या तुम्ही सगळी चिकन खायला. आज मस्त बिर्याणी आहे. चला तर मग बाय. तर आवडलं तर लाईक करा. मस्तपैकी आजचा बेत आहे बघा. तिकडं बिर्याणी पण शिजते. तोपर्यंत इकडं मी कांदा, काकडी, गाजर किसून घेतले. ते मीठ पण लावून घेतलंय. आणि लिंबू आता पिळून घेते. मस्तपैकी लिंबू पण पिळून घेतलंय. आणि आता दही टाकणार आहे. इकडे दही आहे. आपल्याला पाहिजे तेवढं दही टाकायचं. सगळं मिक्स करून घेते आता वरून. आता जिरं पण टाकले ते ह्याच्यात बघा. मस्तपैकी आता मिक्स करून घेते. तर इकडे चिकनचा रस्सा पण आहे. त्याच्यासोबत इकडे बिर्याणी पण शिजते या मस्तपैकी. आणि इकडं कांदा पण सगळं करून घेतलाय. तर साधी सिंपल बिर्याणी. त्याला कुठला सुद्धा मसाला वापरला नाही. बिर्याणी करायचं म्हणलं की कसं डोक्यात येतं, त्याला लई मसाला लागतो असं कसं करू नये. तर काय सुद्धा डोक्यात घ्यायचं नाही. कांदा घ्यायचा खसा खसा चिर आणि तळायचा. मनुकं, कांदा आणि तूप असलं की बिर्याणी होऊन जाते. कोणता मसाला वापरायची पण गरज नाही. साधी सिंपल मस्तपैकी बिर्याणी या सगळ्यांनी तुम्ही खायला. चला तर मग बाय.